राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने भाषण में मोदी शाह के हस्तक बनकर रहना पसंद करते हैं ऐसा वक्तव्य किया था। इस वक्तव्य का निषेध करते हुए नाना पटोले ने कहा कि राज्य में कानून व्यवस्था नहीं है, मलाई का खाता पाने की होड़ जारी है, राज्य में कई पालक मंत्री नहीं है, कई जगह आम लोगों के लिए बनाई गई योजनाएं भी ठप हुई है। महाराष्ट्र सरकार जो है आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परवा औरंगाबादमधलं जे भाषण त्यांनी केलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या हस्तक बनून राहायला मला आवडेल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला पाहिजे, राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या सत्तेच्याच जोमात आहे आणि दिल्लीतलं जे सरकार आहे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं ते सांगतील त्या पद्धतीनं करायचं। 2014 ते 2019 ते मुख्यमंत्री असताना फायनान्शियल जे आपल्या राज्यातलं व्यवस्था होती ती गुजरातमध्ये पाठवली, राज्यातलं पाणी गुजरातमध्ये दिलं, गुजरातचा आशीर्वाद आपल्याला बनला राहिला पाहिजे, गुजरातल्या नेत्यांचा आशीर्वाद आपल्याला बनलेला राहिला पाहिजे ही भूमिका जी आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते करतात आहेत असं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे। उद्या मुंबई हे गुजरातमध्ये गेली तर काही नाविन्य राहणार नाही ही परिस्थितीसुद्धा आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो आहे। आमची मागणी आहे की जवळपास एक लाख कोटीची ही जी इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यातली होती ज्याच्या माध्यमातून जवळपास लाखो तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार होतं आणि जवळपास 26,000 कोटीच्या जवळचं त्याच्यामधलं दरवर्षी रेवणी राज्य सरकारच्या तिजोरीत आला असता आणि म्हणून ही कंपनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये वापस आली पाहिजे ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळेजण करतो।